जय हिंद जय महाराष्ट्र केक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत आहे. आपण आज चिखली शहरामधले जे विमान आमदार आहेत राहुलभाऊ बोंद्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलो आहोत. याचं येण्याचं कारण असं आहे की नुकतीच काल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महाआघाडीची जी उमेदवारी आपल्याला जी घोषित झालेली आहे या संदर्भामध्ये केक लाईव्ह दर्शकांना आणि जनतेला आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विधानसभेची चौथ्यांदा उमेदवारी मला मिळालेली आहे. चौथ्यांदा ही उमेदवारी मिळण्यामध्ये माझ्या पक्षाचं मनापासून मी आभार व्यक्त करत असताना ज्या जनतेने मला सातत्याने निवडून दिलं या चिखली मतदारसंघातल्या त्या तमाम जनतेचं देखील मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांमुळं आज चौथ्यांदा मला उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चितच उद्या विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज जो आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई स्वाभिमानी शेकाप आणि मित्रपक्ष समाजवादीपासून या सगळ्यांचा उमेदवार म्हणून मी उद्या 3 तारखेला दुपारी 11 वाजता जयस्तंभ चौक येथे सगळे जमणार आणि तिथून आम्ही सगळे एकत्रितरित्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत. आपण सगळ्यांनी देखील मोठ्या संख्येने उद्या मला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं ही आग्रहाची विनंती. चला उमेदवारी अर्ज दाखल करायला विजयी शंखनाद करायला अशा पद्धतीने हजारोंच्या संख्येने उद्या उपस्थित राहा. भाऊ आपण या ठिकाणी उमेदवारी आपल्याला दिलेली आहे या संदर्भामध्ये आणि आपला या उमेदवारीमध्ये आणि तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आपला अजेंडा काय आहे? हे सातत्याने या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात कामं विकासाची झालेली आहेत. हजारो कोटी रुपयांची कामं या चिखली मतदारसंघात झाली. गरुडझेप शिक्षण प्रकल्प असेल, सलाम बहिराजा असेल, भूमिपुत्र ग्राम दरबार असेल, नदी खोलीकरण असेल, ई लर्निंगचा प्रकल्प असेल, अनेक प्रकल्प राज्यस्तरावर गाजलेले आहेत या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या काळात झालीत. 5 वर्षाचा विरोधी पक्षाचा आमदाराचा कालावधी देखील अत्यंत गाजला. तुरीचं आंदोलन असो, रस्ता रोको असो, अनेक वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी जी आंदोलनं आपण केली त्या आंदोलनं देखील महाराष्ट्रभर गाजली. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं पाणीदार गाव कसं पाणीदार नाही हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देण्याचं काम इथे झालं. सैलानीला वनपर्यटन केंद्र झालं जे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातलं सर्वोत्कृष्ट असं पर्यटन केंद्र आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातला दुसरा रेशीम अंडीपुंजीची निर्मिती केंद्र देखील खोरला हा झाला. इथलं स्मार्ट पोलीस स्टेशन जे आहे जिल्ह्यातलं पहिलं अत्यंत अत्याधुनिक असं स्मार्ट पोलीस स्टेशन हे चिखलीला झालं. उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं. अनेक नॅशनल हायवेची कामं ही चिखली मतदारसंघात सुरू झाली. वैरागडला प्रचंड मोठा तलाव धरण जे आहे ते काम मंजूर झालं. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपयापेक्षा जास्तीची कामं ही चिखली मतदारसंघामध्ये या मागच्या 2-4 वर्षांमध्ये झाली. अशा पद्धतीनं प्रचंड विकास या चिखली मतदारसंघात जो झाला आता त्याचाच पुढचा पार्ट हा पुढच्या काळामध्ये करायचा आहे. एक सर्वोत्कृष्ट चिखली मतदारसंघ आपल्याला सगळ्या अर्थाने उभा करायचा आहे. इथे शहर असेल, पाणीपुरवठा असेल नवीन, त्याच पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देणं असेल. या चिखली मतदारसंघामध्ये मोठमोठे प्रकल्प उभे करणं असेल अशा पद्धतीनं अनेक स्वप्न जे आपण बघितलेले आहेत त्या स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून पुढचा टप्पा जो आहे तो येत्या काळामध्ये निश्चितपणे गाठला जाईल. धन्यवाद भाऊ. जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री.